हॅलो फ्रेंड्स, आज संध्याकाळी 5 वाजता गौरी विसर्जनाचा व्हिडिओ येणार आहे, पाहायला विसरू नका. सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय म्हणते, मजे आहे ना? हो मजे आहे. मी तुम्हाला एक गंमत दाखवू. कोणाचा टी शर्ट घेतलाय? अरे तुम्हाला ते पण नाही माहित मम्माच. गणपतीला भिजली आणि हे झालं सर्दी खोकला. मटर पनीर जास्त नाही बघा की मम्मा मटर पनीर कसं बनवते. माझं बाळ कधीपासून बोलत की मम्मा मला मटर पनीर खायचंय आणि आज भूक निघालेलं आहे तर आज मी बनवणार आहे मटर पनीर. याआधी मी तुम्हाला मटर पनीरची रेसिपी नाही दाखवली आहे. बाळाला थोडीशी सर्दी झालेली आहे. बाळ गणपती विसर्जनासाठी गेलं होतं आणि तिथे भरपूर पाऊस चालू झाला. छत्री नेली होती पण छत्री इथून तिथून होईपर्यंत बाळ सगळं भिजलं आणि घरी गेल्यानंतर पण केस सगळे ओले होते म्हणून म्हणलं राहते आता ठीक आहे. आता काय व्हायचंच, ते काय पडत उठत मगच तर बाळ वाढते. पनीर घेतलेलं आहे की मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीरचे असे मोठे मोठे क्यूब्स करून घेतलेले आहेत तुकडे. 2 कांदे घेतलेत मोठे, त्याची पेस्ट करून घेतली आहे. हे आहे कसुरी मेथी, टोमॅटोची प्युरी, काश्मीरी मसाला, धणेपूड, मीठ, जिरं, घरगुती लाल तिखट मसाला, हळद आणि गरम मसाला आणि हे आहेत मटार. मटार जर फ्रोझन असतील तर पाण्यात टाकून ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित होते. जर फ्रेश मटार असतील तर डायरेक्ट वापरले तरी चालतील. तेल तापलेलं आहे, यामध्ये मी टाकते पनीरचे तुकडे आणि हे असे नुसते शॅलो फ्राय करून घेते थोडेसे. पनीरचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडेसे असे फ्राय करायचे. गोल्डन ब्राऊन झाले का त्याच्यानंतर मग पनीर बाजूला काढून ठेवायचे आहे. मी खात नाही आहे पण मदत करू शकतो तुला. तेल तापलेलंच आहे, यामध्ये मी टाकते जिरं, कांद्याची प्युरी, कांद्याची प्युरी चांगली अशी परतून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर मी टाकते टोमॅटोची प्युरी. एका बाजूला भात ठेवलेला आहे. आता मी यामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे आपली प्युरी जी आहे ती लवकर शिजेल व्यवस्थित. आता मी 1-5 मिनटं वाफेवरती शिजू देते आणि एका बाजूला मटार मी नुसती पाण्यात टाकले, थोडंसं मीठ टाकलं आणि शिजायला ठेवले कारण की आमच्याकडच्या पाण्यावरती लवकर भाज्या शिजत नाहीत म्हणून. मग मटर शिजायला वेळ लागला आणि मला घाई आहे बनवण्याची सध्या. काही ठिकाणी पटकन भाज्या शिजतात पाण्यावर, डायरेक्ट पण मटार टाकत भाजीमध्ये तरी चालेल. आता यामध्ये मी मसाले टाकते, काश्मीरी मसाला, धणेपूड, हळद, घरगुती लाल तिखट मसाला आणि गरम मसाला सगळ्यात शेवटी टाकायचा, कसुरी मेथी. 1-2-3 मिनटं हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्या प्युरीमध्ये बरं का. एक 2 मिनटं फक्त. त्यामध्ये मी हे मटार मिक्स करते. गरम पाणी, ग्रेव्हीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे.
एक 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं. आमच्या ताई नाही आल्यात, त्यांच्या घरी पण गौरी असते म्हणून त्या 2 दिवस सुट्टीवर आहेत. मांडी घासो. मांडी घासायचं मग आता पटापटा. मग जशी जशी थोडी थोडी भांडी निघतात तशी तशी घासून घेते. मग जास्त एकत्र निघाली ना की मग कंटाळा येतो. मस्त हवेशीर आहे ना किचन. हा, इकडे मस्त वारा पण येतो. एक इथे खिडकी आहे, दुसऱ्या बाजूला पण खिडकी आहे. 2 खिडक्या आहेत. आता यामध्ये मी टाकते पनीर जे फ्राय करून ठेवले होते ऑलरेडी. पनीर जर नुसतं टाकले ना फ्राय करता तर ते तुटतात, त्याचे जे छोटे छोटे तुकडे असतात ते, मग ती मजा नाही. म्हणून मी थोडंसं फ्राय करून टाकते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नुसते पण टाकू शकता. आता यामध्ये मी टाकते गरम मसाला. एक 2 मिनटं ठेवायचं, नंतर गॅस बंद करायचा आहे. भाजी झालेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि पापड तळायला घेते थोडे. जादू हे अप्लम पापड आहेत. हा, ओवीचे आवडते हे. बघा आता फक्त पाव पापड टाकलं तर किती मोठा होतो हा. हा डीमार्टमध्ये मिळतो, बाकी कुठे मिळतो ते मला माहिती नाही. पण जर तुम्ही गेलात दुकानात तर बोला अप्लम पापड, छान लागतो चवीला हा. तू तर शाळेमध्ये अप्लम गाण्यावरती डान्स केला होता ना. अप्पलम चप्पलम, हो हो, खूप अकुत जे असे मी 5वी 6वीला आमच्या टीचरने बसवलेला. आता तुम्ही म्हणतील एवढे पापड आणि एवढ्या खारोड्या रंजिता एवढं तेलकट नको खाऊ, तर काय आहे ना मी एकदाच फ्राय करून घेते आणि 1-2 दिवस तरी डब्यामध्ये ठेवून देते. डब्यामध्ये ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते डबा. मस्त 2-3 दिवस असं कुरकुरीत राहतात. ते टपरव्याचे डबे येतात ना त्याच्यामध्ये. किती अंगठे? 5 अंगठे. पण इथे तर चिकन नाही, मटन नाही, मच्छी नाही, तरी पण का पनीर इतकं आवडते पनीर तुला? बाबा आणि मम्मा थँक्यू माझ्या आवडीचे जेवण बनवण्याबद्दल. आता तुम्ही दोघं जेवून द्या, मी पण जेवते. बाय बाय ओवी. बाय. काय लागलं तर मला फोन कर, नाहीतर ईमेल अयोरमा, नाहीतर ईमेल कर, नाहीतर व्हॉट्सअप कर, नाहीतर फ्लाईट पकडून ये मला भेटायला. बाय बाय.